आईवरून शिवी दिली म्हणून मित्राची मित्रानेच तीक्ष्ण हत्याराने खून केल्याचा धक्कादायक प्रकार विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये उघडून आलाय. मिथुन चोरगे असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. पाहूया. 14 एप्रिलला मिथुन आणि आरोपी अजय शर्मा हे दोघ चिंचपाड भागातील मैदानात बोलत होते. याच दरम्यान मिथुनने अजयला शिवी दिली. याचा राग आल्याने अजयने त्याच्याकडे असलेल्या चाकूने मिथुनच्या पोटात भोसकले. जखमी अवस्थेत असलेल्या मिथुनला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी अजयला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 5 दिवसांची पोलीस कोठडी त्याला सुनावण्यात आली आहे. एका तरुणाची हत्या करण्यात आली, काय संपूर्ण विषय माहिती? दिनांक 14/4/2019 रोजी रात्री 9 वाजायच्या सुमारास चिंचपाडा गावाच्या हद्दीत पाण्याच्या टाकीजवळ एक मोकळं मैदान आहे, त्या ठिकाणी मिथुन निवृत्ती चोरगे वय वर्ष 26 हा जखमी अवस्थेत पळत एका सोसायटीत गेला आणि तिथे पडला. तिथल्या मुलांनी त्याला ओळखलं आणि त्याच्या बायकोला जाऊन सांगितलं की तुमचा नवरा पडला, जखमी अवस्थेत पडलेला आहे. म्हणून बायकोने त्याला कल्याणच्या कोळसवाडच्या वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. सगळ्यांनी थोड्या ट्रीटमेंट केल्या. त्याची परिस्थिती नाजूक असल्यामुळं त्याला शेवटी फॉर्टिज हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट केली आणि ते ट्रीटमेंट चालू असताना तो रात्री 1:45 सुमारास मयत झाला. त्याबद्दल नक्की कोणी मारले हे नातेवाईकांना माहीत नव्हतं. मयताला दारू पिण्याचं व्यसन होतं, तो पडून जखम झाली असेल असं त्याला त्या नातेवाईकांना सुरुवातीला वाटलं. त्यामुळे त्यांनी कल्याण पोलिसला काही संशयाचा प्रकार, बाजारपेठ पोलिसला संशयाचा प्रकार नाही असं सांगितलं होतं. परंतु त्याच्या पोटावर एक भोसकल्याची निशाणी होती आणि पोस्टमार्टम करताना डॉक्टरांनी त्याच्यावर संशय व्यक्त केला. मग तो संशय व्यक्त केला तर ते सगळे पेपर आमच्याकडे आले. मग आमच्याकडे पेपर आल्यावर आम्ही त्या पेपरमध्ये पाहिलं की एक स्टॅब इंजुरी आहे, चाकूने भोसकल्याची इंजुरी आहे, तर हे संशयाचा प्रकार आहे. मग आम्ही मयताचे वडील आणि पत्नीला आणि नातेवाईकांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की ही भोसकल्याची निशाणी आहे, ह्याच्याबद्दल आपल्याला सखोल तपास करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामुळं आम्ही सखोल तपास सुरू केला असता त्या भागातला एक इसम मिसिंग असल्याचं दिसून आलं. म्हणून आम्ही मग अजून सखोल खात्री केली असता, आजूबाजू चौकशी केली असता त्या ठिकाणी मिथुन चोरगेला सोबत एक आरोपी अजय उर्फ सुभेदार श्रीनारायण शर्मा हा गप्पा मारत होता असं दिसून आलं. म्हणून त्याला त्याचा शोध सुरू केला आणि त्याचबरोबर मग मयताच्या नातेवाईकाची वडिलांची तक्रार दाखल करून घेतली आणि मर्डरचा गुन्हा दाखल झाला. त्याच्यानंतर संशयित आरोपीचा शोध आम्ही चालूच ठेवला होता. तो संशयित आरोपी पण आम्हाला मिळून आला, त्याला आम्ही सध्या अटक केली आहे. त्याची 20 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे. हत्यामागचं कारण काय सर? एकंदर हे हत्यामागचं तात्कालिक कारण आहे. आरोपींनी एकच वार केला आहे चाकूनी आणि तो वार करताना त्याला असा फार काय राग द्वेष होता असं नाही, पण तात्कालिक शिवा दोघं जण गप्पा मारत बसले असते त्यावेळेस मयताने आरोपीला आईवरून शिवी दिली, त्यामुळे त्याचा राग आला. त्यामुळे त्याच्या जवळ असलेल्या चाकू त्यांनी पोटात खुपसला आणि तो खोलवर आत गेला आणि त्याच्यामुळं त्याला गंभीर इजा झाली आणि त्या गंभीर दुखापतीतच तो त्याला मरण आलेला आहे.